राज ठाकरे सध्या अलिबाग दौऱ्यावर आहेत आणि राज ठाकरे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। आज जमीन परिषद आहे आणि या जमीन परिषदेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत, पण त्यापूर्वी राज ठाकरे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट आता घेतलेली आहे। शाल श्रीफळ देऊन आता स्वागत करतायत आप्पासाहेब धर्माधिकारी राज ठाकरे यांचं। आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं तत्वज्ञान आणि त्यांचा संदेश, त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार मांडणारा एक मोठा वर्ग आहे महाराष्ट्रात आहेत, देशभरात त्यांचे अनुयायी आहेत आणि त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी अल्पेश करकरेकडनं। अल्पेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग येथे त्यांच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान येथे पोहोचलेले आहेत। आपण सध्या पाहू शकतो की सचिन धर्माधिकारी असतील, आप्पा धर्माधिकारी असतील व त्यांची कुटुंबीय आहेत, त्यांची राज ठाकरे सध्या भेट घेत आहेत। राज ठाकरे हे आज अलिबाग दौऱ्यावर आहेत, यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे जमीन परिषद ही आज आयोजित करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत आणि त्यांना भूमिहीन केलं जात आहे आणि त्यांच्या वाट्याला त्याबद्दल काहीच येत नसल्यामुळे राज ठाकरे यांनी जमीन परिषद आयोजित केलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आज या दौऱ्याची सुरुवात करताना राज ठाकरे हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहिलं तर 10 महिन्यापूर्वीच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील देण्यात आला होता। देशभरात, राज्यभरात आप्पासाहेबांचं फार मोठं कार्य आहे। त्यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून बाल संस्कार वर्ग, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन असे विविध उपक्रम हे राबवण्यात येतात। याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडमधील व महाराष्ट्रातील इतर जमिनी यांचं संरक्षण व्हावं यासाठी आता जमीन परिषद आयोजित केलेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना भूमिहीन होऊ नये त्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। कारण राज्यभरात, देशभरात आप्पास्वारींचे अनुयायी म्हणजेच श्रीभक्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील जनजागृती व्हावी, आप्पासाहेबांनी देखील हा मुद्दा हाती घ्यावा यासाठी राज ठाकरे हे आप्पासाहेबांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। ठीक आहे, अल्पेश धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।